नमस्कार, मी रश्मी, शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. इंधन दरवाढी विरोधात भारत बंदची हाक, राज्यभरातून बंदला प्रतिसाद. भारत बंद तरीही पेट्रोल दरवाढ चालूच. कराडमध्ये भोंदू बाबाला अटक, 72,952 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. आणि अमरावतीमध्ये भरला गाढवांचा पोळा, पाळसखेड येथील 22-23 वर्षापासूनची परंपरा. आता बघूया सविस्तर वृत्त. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे, तर देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेससह बंदमध्ये सहभागी असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आज सकाळी 8 वाजताच आंदोलनाला सुरुवात केली. शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. इंधन दरवाढीच्या विरोधात आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला मनसेने देखील आपला पाठिंबा दिला. या भारत बंदला सर्वत्र सुरुवात झाली आहे. या बंदला पुण्यात हिंसक वळण लागलं असून पुण्यात बसची तोडफोड करण्यात आली, तर इतर ठिकाणी आंदोलन शांततेच्या मार्गात सुरू आहे. आपण दृश्यामध्ये पाहू शकता, पहिले दृश्य हे औरंगाबादचे आहे. औरंगाबाद इथे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि इतरही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडली आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत औरंगाबाद या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे जालन्यातील आष्टी येथील प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवून येथील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिलाय. इंधन दरवाढीचा फटका हा छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना बसला आहे, त्यामुळे सर्वत्र व्यापाऱ्यांना या भारत बंद आंदोलनास पाठिंबा म्हणून बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. तर तिकडे परभणीमध्ये देखील भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर परभणीतील बहुतांश बाजारपेठा बंद आहेत. इंधन दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली, मात्र आजही पेट्रोल डिझेलचे दर वाढलेच आहे. पेट्रोल आणि डिझेलचे आज 23 पैशांनी दर महागले आहे. मुंबईतील आजचा पेट्रोल दर 88 रुपये 12 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 77 रुपये 32 पैसे प्रति लिटर असा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सलग 10व्या दिवशी ही दरवाढ आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 89.88 रुपये लिटर आहे, तर दुसऱ्या नंबरवर अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.37. पेट्रोल दराने 100 गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचाही पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5 ते 8% वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कराड येथे देवीचा दरबार भरून माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत चमत्कार करणारा भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शंकर भीमराव परदेशी या भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, तसेच त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या भोंदू बाबाच्या घराची झडती घेतली असता रोख रकमेसह 72,952 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संबंधित भोंदू बाबा लोकांना मुले होण्यासाठी नोकरी, घरगुती अडचण, कामधंदा, लग्न, जमिनीचा वाद अशा प्रकारच्या समस्यांसाठी पूजाविधी करून अनेक उपाय करीत होता. यातून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. याबाबत फसवणूक झालेल्या युवकाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून भोंदू बाबा विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील ओंड या ठिकाणी एक भोंदू बाबा आहे आणि तो रेणुका मातेचा दरबार भरून लोकांना मुलगा होण्यासाठी, नोकरी लावण्यासाठी किंवा त्यांच्या घरगुती अडचणी दूर करण्यासाठी, कामधंदा मिळवण्यासाठी किंवा लग्न जमवण्यासाठी किंवा जमिनीचा काही वाद मिटवण्यासाठी उपाय सांगून लोकांकडून लाखो रुपयांची लुबाडणूक करत होता. त्या अनुषंगानं आम्हाला माहिती मिळाली होती
सदर माहिती ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांनी माननीय पोलीस अधीक्षक सरांना दिलेली होती. त्यानुसार सरांनी आम्हाला दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही आजची ही कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, नंतर सातारा एल सी बी टीमचे अधिकारी आणि स्टाफ आणि कराड तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि सदर जो भुंदू बाबा आहे त्याचं नाव शंकर भीमराव परदेशी, वय 55, हा ओंड या ठिकाणचा आहे. त्याच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्याकडून साधारण 72,000 रुपयाचा माल आपण जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये मग ते जादू टोण्याचं साहित्य असेल, काही रोख रक्कम, काही सोन्याचे दागिने, असा एकूण 72,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि सदर जो संशयित इसम आहे त्याच्यावरती महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. सेलूतील झडशी येथे ऐन पोळ्याच्या उत्सवात एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. रमेश पिंगळे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सेलू तालुक्यातील झडशी येथे ऐन पोळ्याच्या उत्सवामध्ये एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी रमेश बापूराव पिंगळे आपल्या बैल जोडीसह पोळ्यामध्ये आले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या या मृत्यूमुळे झडशी येथे पोळा बंद करण्यात आला. यामुळे गावात सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. यवतमाळ मधील कळंब राळेगाव रोडवर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. यवतमाळवरून दारवा डेपोच्या बसने कळंब राळेगाव रोडवरील वडगाव येथे समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. मोटारसायकलवरील पवन निमसडे राहणार कात्री तालुका कळंब या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर सौरभ बावणे याला उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. आणि रोशन नवाडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोळ्यासारख्या मोठ्या सणाच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ. अमरावतीतील चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड येथे गेल्या 22-23 वर्षापासून गाढवांचा पोळा साजरा केला जातो. गाढवांचा पोळा हे ऐकायला वेगळं वाटत असले तरी देखील बैलांप्रमाणेच गाढवांचा देखील हा सन्मानच आहे. पाहुयात कसा साजरा केला हा गाढवांचा पोळा. वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा राजाकडून शेती मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून भोई समाजासह गाढव मालक कामे करून घेतात. गरीब का असे ना, पण गाढव मालकांसाठी हा प्राणी त्यांच्या उपजीविकेचं साधनच आहे. या गाढवांची वर्षातून एकदा पूजा करून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. रविवारी पोळ्याच्या दिवशी गाढवांची अंघोळ करून त्यांना पोळ्याच्या तोरणाखाली उभे करून त्यांचं पूजनसुद्धा पळसखेड या गावी केलं गेलं. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांचा पोळ्यानिमित्त साज शृंगार करतात, त्याचप्रमाणे येथील भोई समाज बांधवही गाढवांना सजवून त्यांचा पोळा भरवून सण साजरे करतात. मागील कित्येक वर्षापासून हा पोळा साजरा होत आहे. या पोळ्यात 30-35 गाढव सहभागी झाले होते. ज्याप्रमाणे शेतकरी बैलांना पोळ्याच्या दिवशी कामाला झुंपत नाही, त्याचप्रमाणे गाढव मालकही पोळ्याच्या आणि पाडव्याच्या दिवशी गाढवावर ओझे लादत नाही. यामुळे गाढवांना 2 दिवसाची विश्रांती मिळते. मी पळसखेडचा रहिवासी आहे. गेल्या 22-23 वर्षापासून बैलपोळा व गाढवपोळा आमच्या पळसखेड्यात भरतो. आणि जशी मेहनत शेतामध्ये बैल करतात तसेच गाढवसुद्धा इथल्या मातंग समाजासाठी किंवा भोई समाजासाठी ते काम करत राहतात. आणि त्याचमुळं या बैलपोळ्यासोबतच त्यांचाही उत्साह वाढवण्यासाठी ते लोक इथं या पोळ्यामध्ये त्यांना आणून त्यांचा आनंद किंवा त्यांना ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी त्यांना गाढवांना देण्याचा प्रयत्न करते. शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. मराठा महिलांना राज्यस्तरीय समिती बैठक मध्ये 50% सहभाग द्यावा असे वक्तव्य उषा पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आतापर्यंत महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले.
ठोक मोर्चे देखील निघाले. या सर्व मोर्चांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या मोर्चामध्ये महिलांनी लाठ्या कुठ्यांचे मार देखील खाल्ले. आता महिला कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये पाठीमागे नाहीत. मग मराठा महिलांना राज्यस्तरीय समिती बैठकीमध्ये 50% सहभाग का नाही? जर महिलांना राज्यस्तरीय समिती होणाऱ्या बैठकीमध्ये 50% सहभाग नाही दिला तर राज्यभरातून सकल मराठा महिला क्रांती मोर्चाच्या वतीनं प्रत्येक जिल्हा तालुक्यात बैठका घेऊन समाजाला जनजागृत करण्यात येईल, असे उषा पाटील म्हणाल्या. आणि या मोर्चाचे नेतृत्व प्रतिनिधी उषा पाटील यांनी केले. समाजाने या समन्वयकांवरती विश्वास ठेवलेला आहे हे प्रथमतः तुम्ही लक्षात घ्या. यांच्यात यांच्या समन्वय नाही आहे हे समाजाला चांगलं ठाऊक आहे. अनेक तरुण समाजाच्या नावाखाली एकत्रित येतात. आज ठोक मोर्चामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक महिलांवर लाठीचार झाला, अनेक महिलांवर केसेस झाल्या, अनेक युवकांवर केसेस झाल्या, अनेक युवकांचं करिअर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. 22 तरुणांनी स्वतःची आत्महत्या केली, त्याला आपण शहीद झाले असं म्हणतो. माझा प्रश्न हा आहे की ज्या जे लोक हे अशी आंदोलनं घोषित करतात, जलसमाधी असे वेगळे, हे कोणाला विचारून करतात? जलसमाधी आंदोलन तुम्ही जाहीर केलं, मग तुम्ही पहिल्यांदा उडी घ्यायला पाहिजे होती ना. बिचारे ते काकासाहेब शिंदे गेले. ज्या घरातलं लेकरू जातं ना, त्या घराच्या काय दुःख असतं, त्याच्या वेदना काय असतात, ते त्या कुटुंबालाच माहिती असतं, त्याच्या आईलाच माहिती असतं. हे पहिल्यांदा या समन्वयकांनी लक्षात घ्यावं. माझ्या हात जोडून समन्वयकांना विनंती आहे की अशा पद्धतीने हे आंदोलन तुम्ही जाहीर करून समाजाची दिशा बदलू नका, समाजाला दिशाही करू नका. नंबर एक, महिलांना राज्यस्तरीय समितीमध्ये डावलण्यात आलं आणि ते का डावलण्यात आलं हे समन्वयकांनी सांगावं. आज महिलांना 50% आरक्षण आहे. आंदोलनामध्ये महिला सहभागी होत्या, मग राज्यस्तरीय समितीमध्ये 50% महिला का नाही? दुसरा मुद्दा असा आहे की जर महिला याच्यामध्ये असतील तर पारदर्शक कुठेतरी काम होणार आहे, हे 100%. त्याच्यामुळे समाज बांधवांनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं की या सकल मराठा महिला क्रांती मोर्चाची कुठलीही याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न नाही आहे. कुठल्याही, ते आमच्या समाज बांधवच आहेत, परंतु त्यांना बदनाम करण्याचा सुद्धा हेतू नाही आहे. समाजामध्ये कुठली फूट आम्हाला पडायची नाही आहे. फक्त महिलांच्या भावना तुम्ही समजून घ्या. निर्णय जर महिलांना आंदोलनामध्ये सहभागी आहेत, पहिल्या आंदोलनाचं नेतृत्व महिला करतात, तर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये का नाही? आणि जर त्यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून नाही घेतलं तर दुसरा मुद्दा, ज्याच्यासाठी पत्रकार परिषद बोलवली होती, महिला त्यांचं वेगळी पॅरेलल लाईन तयार करून राज्यभर महिला व्यापक पद्धतीनं काम करतील. शालिनी प्लस साठी विकास चौधरी, भोसरी. नेवासा मधील एका सरकारी दवाखान्यात सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून आला. वेळेवर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रचंड प्रमाणात दुरावस्था दिसून आली आहे. त्याचबरोबर येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या सेवेत दिसून आले नाही. येथील एक महिला कर्मचारी आहे, त्याही उशिरा रात्री 10 रुग्णालयात दाखल झाल्या. एवढंच नाही तर एका महिलेचे डॉक्टरांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, परत डॉक्टर त्या महिला रुग्णाला तपासण्यासाठी आलेच नाही. त्या महिलेला पिण्यासाठी फिल्टरचे काय, साधे पाणी पण पिण्यासाठी उपलब्ध नाही. त्या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आहे. या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस मंगेश निकम यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्रीताई घुले पाटील यांना निवेदन देणार आहे. कोणीच नव्हतं बोलायला. असं घाबरत झालं तर सगळं 4-5 बायना आम्ही ते पेशंट उचल बाथरूमला नेलं, ते सलाई सुद्धा लावा नाही, कोणीच काय नाही. रात्रीतून घाबरत झालं असतं तर काय केलं असतं यांनी. कालपासून कोणी नाही, राती कोण नव्हतं, नाही ना. ऍडमिट केलं तसं कोणीच आलं नाही. आता नाही पाणी, नाही प्यायला सुद्धा पाणी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात 6 महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शनिवारी काही महिला माझ्याकडे आल्या आणि सांगितलं का अशफक होती तर दवाखान्यात डॉक्टर नाही, सिस्टर नाही, आमच्या मुलींना ताप आली, काही मुलींना उलट्या मलमळ होऊ राहिली. म्हणून मी दवाखान्यात आलो असता डॉक्टर मनोहर यांना फोन केला, त्यांना विचारलं इथं ड्युटीला इथं कोण आहे, कोण नाही त्याचं आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं तिथे सिस्टर असतील, मी त्यांना फोन करतो आणि पाठवतो. काही वेळानंतर रात्रीचे 9:30 वाजले तरी कोणी आलं नाही. नंतर मी डॉक्टर मनोहरला फोन लावला असता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मला कशाला तिंदा फोन लावता, तुम्ही कोण आहे म्हणे तिथले. हो, ज्यावेळेस पेशंटचं दुकान ते मला फोन लावते त्यांनी आणि असं मला सांगितलं का तुम्हाला आमची कुठं तक्रार करायची असली तर करा, आम्ही त्या समक्ष निपटून घेऊ. आणि मग दवाखान्यात आलं असता रात्री 10 एक सिस्टरला त्यांनी पाठवलं. त्या सिस्टरांची आमच्याकडं याच्या प्रतिक्रियासुद्धा घेतलेली आहे. आम्ही असं उद्धटपणाची इथं
महिलांना त्या पेशंटला पिण्याचे पाणी नाही, झोपण्यासाठी व्यवस्थित जागा नाही। शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा, अहमदनगर। पैठण परिसरात बिबट्याची दहशत कायमच आहे। शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। बिबट्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र बिबट्याला पकडण्यात वन विभागाचे अपयश दिसून येत आहे। पैठण तालुक्यातील गोपेवाडी, वडवाळी, वाघडी, नायगाव, मायगाव, आपेगाव परिसरात अजूनही बिबट्याची दहशत कायम असून सोशल मीडियामधून बिबट्याचे फोटो व्हायरल होत आहे। मात्र वनविभागाचे पथक तैनात असून देखील बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरत असल्यानं परिसरात शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मागील 2 दिवसांपासून परिसरात बिबट्यानं मनुष्यासोबत पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले आहे, त्यामुळे गावकरी भयभीत झालेले आहेत। वनविभागाने बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी स्थानिक नागरिक मागणी करत आहेत। शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अप्पा, ही चिटी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू। अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है। ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर जा। अप्पा, अप्पा, ये पेड़ की इधर। सुबह शाम सवाल पे सवाल। अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ, पक्का। अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। बियाणे विक्रेते, निर्माते आता आमदार खासदार बनायला लागले आहेत, मग गुन्हा कसा दाखल करणार असा सवाल वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी उपस्थित केला। बियाणे विक्रेते दुकानदार शेतकऱ्यांना या औषधात हे तर त्या औषधात ते औषध मिसळून मारा असे सांगतात, यात शेतकरी विषबाधा होऊन मरतात। हेच बोगस बियाणे विकून माया जमवणारे आता नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये निवडून येत आहे। विधानसभेत 70 अधिक आमदार, 10 जास्त खासदार आणि बियाणे निर्माते राज्यसभेवर जात आहेत, मग कारवाई कुणावर करायची असा उलट प्रश्न करत मी का करू असा सवालही वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी उपस्थित केला। अरे, कीटकनाशकामध्ये तणनाशक मिळून मारतात, ते कोणी सांगितलं? हेच कृषी केंद्रवाले जे तुमचे प्रेमीजन आहेत तेच देतात, हे टाक ते टाक। आता कारवाई केली तर हे म्हणतात की आमच्यावर कारवाई सुरू आहे। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कृषी केंद्रवाले नगरपालिकेत येतात, पंचायत समिती येतात, जिल्हा परिषद येतात आणि 60-70 तर आमदारी आहे, 10-12 खासदार आहे, बियाणे कंपन्या वाले तर राज्यसभेवरच चालले। मी काय करू? तुमच्या वर्ध्यामध्ये आमदार होती बाई पुष्कळ। शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा। सांगली झालेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत जोरदार राडा झाला। सभा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झाली। यावेळी शिक्षकांनी एकमेकांना अक्षरशः बेदम मारहाण करत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। सांगलीमध्ये शिक्षक बँकेच्या सभेत एकच गोंधळ उडाला। भ्रष्टाचार आणि अन्य कहाणी मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच दोन गट स्टेजवर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली। यावेळी सभागृहातील वातावरणही तापले आणि सभागृहातील खुर्च्याही फेकण्यात आल्या। या मारामारीवेळी कोणीतरी सभागृहातील लाईट घालवल्याने पुन्हा जोरदार राडा झाला। सभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे। शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या 64 वाढदिवसानिमित्त श्रीगोंद्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले।
भारतीय जनता पक्ष आणि श्रीगोंदा नगर परिषदेच्या वतीने रत्नकमल मंगल कार्यालयात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. तसेच मागील 45 वर्षात आपण पाझर तलाव, घोडभीमा नदीवर बंधारे, विद्युत सबस्टेशन, काष्टी श्रीगोंदा पाणीपुरवठा योजना, रस्ते आणि घोड कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी काम केले. तालुक्यात तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाचपुते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावली. सदनाने पैसे दिले त्या घरगावला ते आज लोक कोट्याची कोट्यावधी रुपयाची चर्चा करते. पुढे गेले त्या कामाला तुम्ही लोकांच्या चोऱ्या करून जर तुम्ही लोकांना फसत असेल, लोकांचा गळा कोटून किंवा रक्त कोटून जर तुम्ही जात असेल, आणि आम्ही गेले मी महाराष्ट्राचा एक्साईज मंत्री होतो 15 महिने, एकही दारूचं दुकान घेतलं नाही. तर तुम्ही 4 वर्ष तिथे बसलेला असताना 5 दारूचे दुकान होते. बरा शिवाजीराव बोललेला नगरला भेटायला गेलो, लगेच पुढा अनुराधा पोंडलेकराव जगताप दारूचं दुकान दिलं. काय चाललंय तुमचं? समाज कसा उभा करायचा, तरुण कसे उभे करायचे? आणि परत सांगतात मी सांगेल, मला आमदार व्हायचं का नाही लोकांनी ठरवावं, मी उभा राहायचं का नाही तुम्ही कार्यकर्त्यांनी ठरवावं. सांगतील तो आपण आदेश पाळू. पण आता तुम्ही सांगितलं की मीच आता आमदार आहे, उद्या मीच आमदार होणार, लोकांच्या मताला तुम्ही राखळगोळी खोसणार आहेत का, वरवंटा फिरवणार का त्याच्यात? हे लोकांना गरज नाही, किती मस्ती पैसे फेकून आम्ही पदं मिळवूया. मी माझ्या आजच्या पेपरला सांगितलं, पैसा जिंकला आणि काम हरलं. पण काम सतत हरत नाही, लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोक जागवतात. तरी सुद्धा 86,668 मतं लोकांनी दिली ही यांच्यासाठी. 86,800 सगळे शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. वैजापूर येथे 2 सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोळ्यानिमित्त हे दोघे बैल धुण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैजापूर तालुक्यातील विरगाव येथे 2 सख्खे भाऊ पोळ्यानिमित्त आपल्या बैलांना धुण्यासाठी गेले होते. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऋषिकेश रमेश रायते वय 20 वर्ष आणि अमोल रमेश रायते वय 17 वर्ष अशी मृत भावंडांची नावे आहे. अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना वैजापूर तालुक्यात घडली. शालिनी प्लस साठी महेश जगदाळे, वैजापूर. भारत विरुद्धच्या 5व्या टेस्टमध्ये इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचला आहे. 3र्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोर 114-2 एवढा झाला होता. पहिल्या इनिंग मध्ये मिळालेल्या 40 रनच्या आघाडीमुळे दुसऱ्या इनिंगची इंग्लंडची आघाडी 154 रन झाली आहे. दिवसाच्या शेवटी आपली शेवटची टेस्ट खेळणारा एलिस्टर कुक 46 रनवर नाबाद तर जो रूट 29 रनवर नाबाद खेळत आहे. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 विकेट घेतली. त्याआधी 3र्या दिवशी रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीच्या संघर्षानंतर इंग्लंड विरुद्धच्या 5व्या टेस्टमध्ये भारताचा ऑल आऊट झाला. भारताची इनिंग 292 रनवर संपली. रवींद्र जडेजा 86 रनवर नाबाद राहिला तर आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं 56 रनची महत्वाची खेळी केली. जडेजा आणि विहारीच्या या खेळीनंतर इंग्लंडला 40 रनची आघाडी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा येथे डेंग्यू आजारावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने भर पावसात सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणास काही ठिकाणी नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी अल्पसा प्रतिसाद पाहायला मिळाला.
वर्धा जिल्ह्यात डेंग्यू आजार डोके वर काढत आहे, त्यावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी पावसाची तमा न बाळगता सर्व प्रयत्न करत आहे. डेंग्यू आजाराबाबत प्रचार प्रसार करण्यासाठी महिला बैठका, विशेष ग्रामसभा, विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली, भजनी मंडळामार्फत जनजागरण दिंडी असे अनेक उपक्रम आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या मदतीने राबवले जात आहे. पाऊस असताना देखील त्याची तमा न बाळगता आरोग्य कर्मचारी कंटेनर सर्वेक्षण करत आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जुही वानखडे सह दिलीप उटाणे यांनी नागरिकांना डेंग्यू आजार पसरवणारे डासाची ओळख घरोघरी जाऊन करून दिली. आरोग्य कर्मचारी एक दिवस येईल, पण आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन जर केले तर आपलं गाव आजारमुक्त होऊ शकेल असे सविस्तर मार्गदर्शनही केले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. कराडच्या हौसाई कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी एक पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे. यामध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकॉल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच सजावटीचे साहित्य सहज मिळावे यासाठी शेकडो विविध सजावट साहित्य तयार केले आहे. कराडच्या हौसाई कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी प्लास्टिक व थर्माकॉल मुक्त गणेशोत्सव संदेश फक्त ऐकलाच नाही तर प्रत्यक्ष सजावटीमध्ये प्लास्टिक थर्माकॉल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व लोकांना असे सजावटीचे साहित्य सहज मिळावे यासाठी शेकडो विविध सजावट साहित्य तयार केले आहेत. सहज विघटन होणाऱ्या कागद आणि पुठ्ठापासून कमळ, सूर्यफूल, प्रभावळ, सिंहासन अशा प्रकारचे शेकडो प्रकारचे हजारोच्या वर विविध कलाकृती तयार केलेल्या आहेत. गेल्या 4 वर्षापासून हा उपक्रम राबून विद्यार्थी स्वतःच्या घरामध्ये गणेश उत्सवाची सजावट करून राबवत होते. मात्र यावर्षीपासून तयार केलेल्या सजावट साहित्य कलाकृतीची इतरांनाही विक्री केली जाणार आहे. 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंत या कागदी बनवलेल्या साहित्याची किंमत असणार आहे. विक्री किमतीच्या 25% खर्च या सजावटीच्या वस्तू तयार करणाऱ्यांसाठी आला असून याच्या विक्रीतून विद्यार्थिनींना चांगला नफाही मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर प्लॅस्टिक बंदीचा नारा दिला गेला, त्याचबरोबर त्याच्यामुळे थर्माकोलचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आणि सर्व गणेश मंडळांना एक मोठा प्रश्न पडला की आता आम्ही सजावट कशी करायची. आणि हाच उद्देश लक्षात घेऊन आमच्या शाळेतले सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थिनी यांनी ध्यास घेतला की आपण काहीतरी या संदर्भामध्ये केलं पाहिजे आणि मग त्यातूनच आम्ही एक थर्माकोल मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि आमच्या शाळेतील कला शिक्षक कोटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पूर्ण देशामध्ये थर्माकोल व प्लास्टिक बंदी आल्यामुळे आमच्या पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मनात असा एक विचार आला की यावेळी आपण प्लास्टिक मुक्त व थर्माकोल मुक्त गणेशोत्सव साजरा करू. त्यामुळे आम्ही आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळून काही सजावटी तयार केल्या आहेत. त्या फक्त कागदापासून बनवल्या आहेत. त्या कागदांपासून बनवलं काही सूर्यफूल, नंतर कमळ, आपदागी अशा अनेक आहेत. सूर्यफूल आम्ही पत्रावळी आणि कार्डशीट पेपरचाच बनवला आहे. त्यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या कागदांपासून आम्ही तो सूर्यफूल बनवला आहे. त्यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी आमच्या शाळेतील सर्व शाळेतील विद्यार्थी आम्ही सिंहासन, कमळ, सूर्यफूल, अब्दगी, खांब इत्यादी वस्तू बनवल्या आणि त्या पेपर, पुठ्ठा, बॉटल्स ज्या पर्यावरणाला हानिकारक नाही आहेत अशा वस्तूंपासून आम्ही हे सर्व साहित्य बनवलेलं आहे. सूर्यफुलासाठी फ्लोरोसंट पेपर, कार्डशीट आणि पताके पेपर, बॉटल्स ह्या वस्तू वापरून हे सर्व तयार केले आणि आम्हाला मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे. मी सर्वांना सांगू इच्छिते की जे आपल्या पर्यावरणाला हानिकारक नाही आहे अशा वस्तू वापरा. आणि हा उपक्रम आम्ही जसा दरवर्षी शाळेत साजरा करतो पण तो आमच्या शाळेत पुरताच मर्यादित असतो, पण ह्यावर्षी आम्ही संपूर्ण आमच्या परिसरात हा उपक्रम पोहोचवलेला आहे. तसेच तुम्ही सर्वांपर्यंत हा उपक्रम पोहोचवा आणि हे जसे आम्ही साहित्य बनवले आहे तसेच गायत्री संपत. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड, सातारा. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरक वडा येथील एका पाण्याच्या खड्ड्यात बुडून 3 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कामासाठी पाणी साठवण्याच्या खड्ड्यात ही मुलं बुडाली आहेत. यवतमाळमध्ये पोळा सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकांमध्ये आदेश बाळासाहेब राठोड, BSNL कॉलनी, संचेतन श्यामकिरण राठोड शिक्षक कॉलनी, सिद्धेश विकास मोगरकर श्यामनगरी हे 10 ते 11 वयोगटातील शाळकरी विद्यार्थी आहे. या 3 मुलांचा मृतदेह पाण्यातून काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
घटनास्थळी मुलांच्या सायकली ह्या खड्ड्याच्या बाजूला आहेत, मात्र अजून 2-3 मुले गायब असल्याचं पालक सांगत असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याच्या खड्ड्यात मोटार पंप लावून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे। घटनास्थळी तहसीलदार आणि पोलीस अधिकारी पोहोचले असून या ठिकाणी मुलांचा शोध घेणं चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, यवतमाळ। शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। इंधन दरवाढी विरोधात भारत बंदची हाक, राज्यभरातून बंदला प्रतिसाद। भारत बंद तरीही पेट्रोल दरवाढ चालूच। कराडमध्ये भोंदू बाबाला अटक, 72,952 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। आणि अमरावतीमध्ये भरला गाढवांचा पोळा, पाळसखेड येथील 22-23 वर्षापासूनची परंपरा। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।